mahasek.maharashtra.gov.in टाइप करायचं आहे. तर टाइप केल्यानंतर डायरेक्टली ती वेबसाईट आपल्याला ओपन होईल महाराष्ट्र इलेक्शन डिपार्टमेंटची. त्यामध्ये आपल्याला आपलं ग्रामपंचायतीचा निकाल आपण सर्च सोप्या पद्धतीने करू शकतो. रवी स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्राची वेबसाईट ओपन झालेली आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर याच्यावर आपण वेबसाईटवर या निकाल वेबसाईटवर आपण पाहू शकतो सोप्या पद्धतीने. तर मित्र, अशा पद्धतीने आपण निकाल पाहू शकतो आणि या वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, तिथे जाऊन आपण ही वेबसाईटबद्दल आपण माहिती घेऊ शकता. मित्र, या वेबसाईटवर आपण आपली जो ग्रामपंचायत कुठली येते, डिव्हिजन कुठला येतो, डिस्ट्रिक्ट कुठला येतो, तालुका आपला कुठला येतो, हे इथं आपण टाकून आपल्या तालुक्यातील व आपल्या गावातील जो निकाल आहे तो आपण सोप्या पद्धतीने इथे आपल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कोण उमेदवार निवडून आला आहे ते आपण सोप्या पद्धतीने पाहू शकतो. ट्रू वोटर हा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपलं आपली जी जो विभाग असेल, आपला गाव असेल, त्या पद्धतीने आपण आपला जो उमेदवार आहे निवडून आला आहे का ते पाहू शकतो. जो उमेदवाराला किती मते पडले तसं आपण पूर्णपणे आपण तिथे पाहू शकतो. मित्र, ट्रू वोटर्स जो ॲप्स आहे तो आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड केल्यानंतर सोप्या पद्धतीने आपल्या ज्या विभागानुसार आपण आपला जो मतदार जो आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ शकतो. तर मित्रो, जर निकाल लागल्यानंतर आपण ॲप्स किंवा अशा आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या मदतीने वेबसाईटवर जाऊन किंवा ॲप्स डाउनलोड करून आपल्या विभागातील किंवा आपल्या गावातील निकाल आपण सोप्या पद्धतीने पाहू शकतो.